नालासोपऱ्यात नव्याने आचोले पोलीस ठाणे सुरू. पोलीस आयुक्तांच्या उपस्थितीत महिला पोलिसाला उद्घाटनाचा सन्मान. मीरा भाईंदर आणि वसईविरार पोलीस आयुक्तालय स्थापन झाल्यानंतर मांडवी, पेल्हार, बोलेंज, आचोले आणि जुचुंद्र अशा नव्या 5 पोलीस ठाण्याची घोषणा करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर इतर पोलीस ठाण्याचे काम प्रगतीपथावर असून आज 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीनिमित्त पोलीस आयुक्त सदानंद दाते यांच्या उपस्थितीमध्ये एएसआय विष्णू फडके आणि महिला पोलीस इंदिरा ठाकरे यांच्या हस्ते नव्या आचोले पोलीस ठाण्याचे उद्घाटन करून ते सुरू करण्यात आले आहे. आता नालासोपऱ्यात 3 पोलीस ठाणे झाले आहेत. नव्या आचोले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून चंद्रकांत सरोदे हे पदभार सांभाळणार आहेत. तर त्यांच्या नेतृत्वाखाली 1 पोलीस निरीक्षक, एपीआय आणि पीएसआय दर्जाचे 11 पोलीस अधिकारी, 70 पोलीस कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. नालासोपारा पूर्व एबरशाईन लास्ट स्टॉप जवळील पाण्याच्या टाकीजवळ हे पोलीस ठाणे सुरू करण्यात आले आहे. सर्व परिष्ठ असताना आम्हाला नव्या पोलीस ठाण्याची फीत कापण्याची संधी दिली हे आमच्यासाठी खूप मोठा भाग्याचा क्षण आहे आणि तो आम्ही कधीही विसरू शकणार नाहीत, अशी भावनिक प्रतिक्रिया आचोले पोलीस ठाण्याचे उद्घाटन करणाऱ्या महिला पोलिसांनी व्यक्त केली आहे. माझे नाव महिला पोलीस हवालदार बक्कल नंबर 1825 नेमणूक तुळींज पोलीस स्टेशन इंदिरा रमेश. आजचा दिवस असा आहे का, गांधी जयंती असल्याने आणि आजचा दिवस म्हणजे एकदम आनंदाचा आहे. हा माझा पोलीस दलात येऊन दुसरी वेळ आहे ही. पहिलं म्हणजे मी ट्रेनिंग सेंटरला असताना पहिला नंबर आला तेव्हा आणि आज एवढं मोठं आचोळा पोलीस स्टेशन ओपनिंगमध्ये एवढे अधिकारी, माननीय सीपी साहेब, सर्व वसई महानगरपालिकेतले अधिकारी, पोलीस अधिकारी वगैरे असताना माझ्या हातून हा रिबिन कापण्याचा योग आला हे मी माझं भाग्य समजते पोलीस दलातलं. सर आपलं नाव? माझं नाव विष्णू तुकाराम फडके. सर काय बोलणार आहात, आचोळे पोलीस स्टेशनची ओपनिंग झाली आणि रिबिन तुमच्या हस्ते कापला गेला त्याबद्दल तुम्हाला कसं वाटतंय, काय बोलणार तुम्ही? आचोळा पोलीस स्टेशनची आज ओपनिंग झाली माझ्या हस्ते, ते सीपी साहेबांनी माझ्या हस्ते केले. मला एकदम आज आनंद वाटतो. मला कधी भविष्यात म्हणजे वाटलं नाही म्हणजे माझ्या हस्ते उद्घाटन होईल असं, आणि माझी 30 वर्ष सर्व्हिस झालेली आहे अजूनपर्यंत. मला एकदम खूप आनंद वाटतो आणि यापुढे पण मी अशी इमानदारीने मी नोकरी करत जाईल.